नमस्कार, तेजस किचन मध्ये आपले सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अळूवडी। अळूवडीसाठी मी बेसनाचं पीठच घेतलेलं आहे फक्त, पण काय काय जण बेसनाचं पीठ आणि तांदळाचं पीठ असं एकत्र करून पण करतात। तांदळाच्या पीठाने पण वड्या खुसखुशीत होतात। जर का तांदळाचं पीठ घ्यायचं असेल तर 10 चमचे बेसनाच्या पीठाला साधारण 2.5 चमचे तांदळाचं पीठ हे प्रमाण। चला तर मग आपण आता सुरुवात करूया। पण जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका। थँक्यू। अळूवडीसाठी लागणार साहित्य आपण आता पाहणार आहोत। हे आहे बेसनाचं पीठ, ही आहे चिंच, हा आहे गूळ, ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर, हे आहे तेल, हे आहे मीठ आणि हा आहे मसाला, हळद, हिंग आणि हे पाणी। या सगळ्या गोष्टी आता आपल्याला लागणार आहेत। आता माझ्याकडे 11 अळूची पानं आहेत, छोटी मोठी धरून, तर त्या पानासाठी ह्या चमच्यानी 11 चमचे भरून, शीग लावून भरून बेसनाचं पीठ मी घेतलेलं आहे। आता ह्याच्यात आपण मसाला, एक चमचा, अर्धा चमचा हळद, एवढा हिंग, एवढी एक चमचा जिऱ्याची पावडर, थोडी जास्त टाकली तरी चालेल, जिऱ्याची पावडर चांगली लागते भाजलेल्या, आणि थोडस मीठ। असं टाकून हे गूळ आणि चिंच मी आधीच भिजवून ठेवलेलं आहे, तेव्हा त्याचं पाणी करून त्या पाण्याने हे पीठ भिजवणार आहे। आता हे गूळ आणि चिंचेचं पाणी, चिंच मी कोळून घेतलेली आहे आणि गूळ पण चांगलं मेस झालेलं आहे, मी ते बराच वेळ भिजत ठेवलं होतं चिंच आणि गूळ। हे गूळ तुमच्या चवीप्रमाणे घ्या। मी ह्या चमच्याने 2 चमचे गूळ घेतलाय। आता ह्याने हे पीठ भिजवायचं, कारण अळूची पानं कधी कधी खाजते ते, त्याच्यामुळे चिंच घालायची। पीठ भज्याप्रमाणे भिजवायचं की आपल्याला त्या पानांना लावता येईल इतपत करायचं। ही कन्सिस्टन्सी अशी यायला पाहिजे, ही बघ अशी यायला पाहिजे, म्हणजे मग पानाला आपण लावलं की मग व्यवस्थित ओढू शकू। ही अळूची पानं आहेत, आता ह्याचे देठ आहेत, हे ह्या वरवंट्यांनी जरा ठेचायचे असे, म्हणजे मग आपल्याला बेसनाचं पीठ लावायला सोपं जातं। हे असे देठ ठेचायचे आणि हे बाजूच्या शिरा या अशा करायच्या। जास्त जोर लावायचा नाही, खूप जास्त जोर नाही लावायचा, साधारण, नाहीतर जास्त जोर लावला तर पान फाटेल। असं अशी सगळी पानं करून घ्यायची। जर का हा वरवंटा नसेल तर तुम्ही लाटणं घ्या, लाटण्याने पण चालेल। हे ही सगळी पानं आता मी अशी ठेचून घेणार आहे। आता आपण ह्याला चण्याचं पीठ लावायचं। आता ही कन्सिस्टन्सी ही अशी पाहिजे। हे मी थोडं 15 मिनटं बाजूला ठेवलं होतं, 15 मिनटं ते अर्धा तास असं बाजूला ठेवायचं हे, म्हणजे अशी कन्सिस्टन्सी येते, आपण लावू शकतो। हे पा, हे असं घ्यायचं पीठ आणि असं व्यवस्थित लावायचं। मी शक्यतो ह्याला वाटण वगैरे नाही लावत, स्वयंपाक करताना ज्या काय फटाफटच्या गोष्टी असतील त्या जास्त करते मी पटकन, आणि फटाफटच्या गोष्टी आणि चवीला पण छान झालं पाहिजे असा प्रयत्न असतो।
हे पा, हे असं सगळीकडे पीठ लावायचं. आणि पीठ जर का कमी झालं असं वाटलं तर मग परत करावं लागतं. त्याच्यामुळे मग ते अंदाजाने सगळं पटापट घ्यायचं, जेवढं पाहिजे तेवढं. आणि शक्यतो मोठी पानं खाली घ्यायची, म्हणजे वडी हे करायला बरी पडते. हे पान असं ठेवायचं, हे असं आणि हे असं, हे पान असं. हे पा, हे आता असं ठेवलं तर हे असं. मग प्रत्येक पानं अशी आणि अशी ठेवत जायची. आता दुसरं असं येईल. आता ही सगळी पानं मी लावून घेते. आता ही सगळी पानं मी चण्याचं पीठ लावून तयार आहेत. ही पानं घेताना त्याचे देठ मात्र कापून टाकायचे, पुढे लांब लांब देठ असतात ते. आणि पानं स्वच्छ धुवून घ्यायची. हे बघा, हे आता असं करायचं. हे बघा, हे असं, आणखीन हे असं करायचं. आणि ह्याला पण पीठ लावायचं. हे असं करायचं आणि ह्याला पण पीठ लावायचं. हे असं बसवायचं पान जर का इकडे तिकडे झालं तर. आणि हे असं करायचं. आता हे असं करत जायचं, गुंडाळत जायचं हे. आणि थोडं थोडं पीठ लावत जायचं ह्याला. हे पा, ही आता झाली आपली अळूची वडी. आता हे इकडे पीठ शेवट असं दुमडून घ्यायचं आणि इकडे पण शेवट असं पीठ लावायचं. इथे जरा जास्त पीठ लावायचं, म्हणजे ते चिकट सगळं गोल होतं इथे. आणि ह्या बाजूला इथे पण लावायचं असं. आणि हे असं सगळं व्यवस्थित चिकटवून घ्यायचं. आता ह्या भांड्याला मी तेलाचा हात लावून घेतलेला आहे, म्हणजे वडी चिकटणार नाही. आणि हे मी सगळा लावलेला गुंडा आहे हा असा ह्याच्यात ठेवणार. आणि आपण इडली कशी उकडतो तशी ह्याला 15 मिनिटं वाफ देणार. शिट्टी ठेवायची नाही आणि हे कुकरमध्ये भांडं ठेवायचं. 15 मिनिटं हे कुकरमध्ये ठेवायचं. कुकरमध्ये नेहमीप्रमाणे खाली पाणी घालायचं आणि त्याच्यात हे भांडं ठेवायचं. आता कुकरमधनं ही अळूची वडी काढून मी थंड केलेली आहे. अळूची वडी काढून ती थंड करायची, नाहीतर ती कापता नाही आहे. थंड झाल्यावर ती चांगली व्यवस्थित कापता येते. हे बघा, मी कापून दाखवते. ह्या अळूच्या वड्या आता कापून तयार आहेत. आता ह्या अशाच उकडलेल्या पण काही जणांना आवडतात, किंवा काही जणांना तळून आवडतात. तापत टाकलेलं आहे. आता ह्या अळू वड्या मी तळणार आहे. आता तेल तापलं का बघायला एक छोटासा गोळा टाकलाय. तापले. आता ह्या अळू वड्या मी टाकल्या. गॅस मिडियम वर ठेवायचा. असा गोल्डन ब्राऊन कलर यायला हवा का? असा गोल्डन ब्राऊन कलर आला
की मग ती अळवडी झाली, मग आपण काढायची. मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आला की अळवडी झाली. ही आपली तळलेली अळवडी.